आज देशभरात रामनवमीचा उत्साह, राम भक्तांनी अयोध्या दुमदुमली तर शिर्डीतही साई मंदिरात भक्तांची गर्दी। कोरोनाने चिंता वाढवली, महाराष्ट्रात 2 दिवसात कोरोनाचे 6483 नव्या रुग्णांचं निदान, कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना। आज आणि उद्या विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरणाचा अंदाज। जुन्या पेन्शनसाठी संप केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार, 7 दिवस गैरहजर राहिल्याने पगार मिळणार नाही, निर्णय बदलण्यासाठी संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे धाव। ठाण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण, मुख्यमंत्र्यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप। आणि कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान, 13 मेला निकाल, त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार, झी मीडियाच्या ओपिनियन पोलमध्ये अंदाज। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।